कोणाच्या मालकीचे बेट तर कोणाच्या ताफ्यात कोट्यावधींच्या गाड्या आज आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध भारतीय बाबांची संपत्ती सांगणार आहोत या बाबांची संपत्ती ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल हाय हॅलो नमस्कार मी प्रीती फुलबांदे डिजिटल प्रभात मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारतात बाबांची कमतरता नाही देशात अनेक बाबा आहेत जे लोकांना साधे जीवन जगण्याचा सा उपदेश करतात पण स्वत करोडांच्या संपत्तीचे मालक आहेत आज आम्ही तुम्हाला अशाच काही बाबांची माहिती सांगणार आहोत ज्यांची एकूण संपत्ती करोडांमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशातील सर्वात श्रीमंत बाबा 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 लोकांच्या यादीत सर्वात सर्वात प्रथम नाव येतं ते नित्यानंद नित्यानंद वादग्रस्त धार्मिक हे देशातील श्रीमंत बाबांपैकी एक आहे भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या या नित्यानंद बाबाने इक्वेडोअर जवळ एक बेट विकत घेतले आहे त्यांनी या बेटाचे नाव कैलास असे ठेवले आहे वयाच्या बाराव्या वर्षी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्याचा दावा नित्यानंद बाबांकडून करण्यात येतो फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार नित्यानंद यांच्याकडे एकूण दहा हजार कोटींची संपत्ती आहे जगभरात त्यांच्या नावाने अनेक गुरुकुल आश्रम मंदिर सुरू आहे या यादीतलं दुसरं नाव म्हणजे आसाराम बापू आसाराम बापू हे देखील देशातील वादग्रस्त बाबांपैकी एक आहे बलात्काराच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या राजस्थानमधील जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे आकडेवारीनुसार आसाराम ट्रस्ट ची उलाढार तीनशे पन्नास कोटी रुपये आहे त्याचबरोबर आसाराम यांच्याकडे एकूण एकशे चौतीस दशलक्ष डॉलर्स आहे आता तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत योग गुरु बाबा रामदेव बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड ची स्थापना केली यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी दिव्य योग मंदिराची स्थापना केली ते देशातील प्रसिद्ध योग गुरु मानले जातात ज्यांनी योगाला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख दिली ज्यांच्याकडे एकूण एक हजार सहाशे कोटी रुपये आहेत श्री श्री रविशंकर हे देखील सर्वात प्रसिद्ध गुरूंपैकी एक मानले जातात जगातील एकशे पन्नास देशांमध्ये त्यांचे तीनशे दशलक्षहून अधिक अनुयायी आहे श्री 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 रविशंकर अनेक आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय करतात ते एक हजार कोटींहून अधिकचे मालक आहेत देशातील सर्वात श्रीमंत साधूंच्या यादीत माता अमृता नंदम यांचा समावेश होतो त्यांच्याकडे एकूण एक हजार पाचशे कोटींची मालकी आहे ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वास्तुदेव हे देखील करोडोंचे मालक आहे त्यांची एकूण संपत्ती अठरा कोटी रुपये आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो लाईक करायला विसरू नका धन्यवाद